आम्ही अगं अनेक कुंभमेळे पाहिले बरं आतापर्यंत, त्र्यंबकेश्वरचा पाहिला, हरिद्वार, उज्जैन आणि कोणतं प्रयागराज, ज्याचं नाव बदल केलं की नाही पहिले, ना का पहिलं काय नाव आहे की नाही त्याचं नाव बदललं की नाही, पण आता सुद्धा कोणतं नाव बदल बरं का, आता कुठेतरी कोण नाव बदल असतात असं त्याला हिमत का हो, नाव बदल सुद्धा हिंमत आली हिंमत असतात असं जसं सगळं समज नाही आले को विचार, आतापर्यंत आतापर्यंत अनेक मुख्यमंत्री झाले की नाही, मग त्या उत्तर प्रदेशात आणि मुख्यमंत्री आले की नाही, पण ते का नाव बदलू शकले सांगा ना लक्षात असो, म्हणून अशा रीतीने काय विषय चालू होता बाबांचा काय सांगते, हां साधू साधू अनेक साधू जागामध्ये आपल्याला पाहायला मिळते, एकशे बळकर एकशे बळकर एक साधू जागामध्ये असतात, मात्र खरोखर बघा सांगा सर तो सैमाने सर्व समजणार कारण अर्थात जोरवेकरांनी आले उपचार वायकांना सांगा असं वाटतं बरं की बगीचे में फूल होते लेकिन गुलाब जैसा नाही, काय म्हणलं जातं बगीचे में फूल बहुत है लेकिन गुलाब जैसे नहीं, वैसे दुनिया में संत बहुत है लेकिन बाबाजी जैसे नहीं, बाबाजी जैसे नहीं, स्वाभिमान्य बघा आपण हा मुद्दा लक्षात दिला पाहिजे, मग बाबांचा प्रश्न तुम्हाला का संमेलन कारण काय प्रश्न बाबा तुम्हाला, बाबाजी सारखे संत तुम्ही दाखवून द्या कुंभमेळा कुंभमेळा लक्षात काय बाबाई सारखे संत दाखवून द्या बाबा लक्षात, मग किती नियम बघा बाबांच्या जीवनात होते की कोणते नियम होते बाबांच्या जीवनामध्ये, पहिला नियम कोणता होता, आता तुम्ही सरळ बसले की कोण कोण चार वाजता उठतं त्यांनी वरवट करा बरं, मी दररोज चार वाजता उठतो बरं, आता बॉटलमध्ये एवढीच दिसवायचं बरं हाय बरं का, जर टाळी वाजणार यंत्र लक्षात असं, कारण आळस आणि झोप माणसाला काय सोडी हे शत्रू आहे की नाही, माणूस शत्रू कोण आहे हे बाकी जाता बघा, मी निवडणुकीमध्ये शत्रू झाल्या वाचायला होत्या बघा, मग ते खरे शत्रू कोण आहे तुमच्या आले आलं आणि माणसाला काही ते लोक सोडी कुठं दे, मी लक्ष द्या जोडे करा ना की बाबाजींनी चालत बघा ही फाटका पहाटे ब्रह्म उडतात बघा लक्षात द्या, ही साधी गोष्ट नाही, नुसतं उठायचंच नाही, उठून काय करायचं स्नान करून बघा जी विधी नका व मृत्युंजय रुद्रा ही जी विधी बघा बाबाजींनी तयार केली होती, कशासाठी तयार केली विधी नाही कवच कवच लक्षात द्या, कारण या जगामध्ये दोन प्रकारच्या विद्या चालतात, किती प्रकारच्या दोन प्रकारच्या विद्या आपल्याला पाहायला मिळतात, एक विद्या कोणती आहे अगुर विद्या आणि दुसरी विद्या कोणती दैविक विद्या लक्षात द्या, आता अगुर विद्याचा प्रयोग केला तर त्याने काय होतं माहिती आहे ना, अगुर विद्याच्या प्रयोगाने काय होतं जसं बघा आता आम्ही सुद्धा आंधळ झालो दोघी कशामुळे झालो होतो, कोणी कोणी डॉक्टर का आम्हाला दुरुस्त करू शकला का डॉक्टर आहे की लक्षात या जगामध्ये अगुरु विद्या आहेत, ज्या अगुरु विद्या प्रयोग आपल्याला सक्सेसफुल पाहायला पाहायला मिळतो लक्षात आहे, दुसरी कोणती विद्या आहेत कोणती विद्या आहेत, मग का बाबाजीने आम्हाला किंवा भक्तांना कोणती विद्या शिकवली अगुरु किंवा दैवी लक्षात कोणती विद्या शिकवली, आणि या मग बाबांचा मुद्दा असा आहे जर अगुरुविद्याचा जर प्रयोग केला तर त्याने काय होऊ शकतं आणि दुष्परिणाम आपल्याला पाहायला मिळत लक्षात घ्या, मग जर आपण या विधीचा प्रयोग केला ज्या विधीचं पठण केलं तर त्याचा परिणाम काय होईल चांगला का वाईट चांगला का वाईट होईल लक्षात घ्या, किती महत्त्वाचा मुद्दा आहे, म्हणून बघा प्रत्येक भक्ताने बघा कुणी बघा माळकरी असा का नसो जो बघा विधीचा नियम करील बघा त्याला काय शक्ती प्राप्त होईल या जगात अनुसरी रोजवाड्यातीनही संगमणी नगर जिल्ह्यातीनही राष्ट्र भारत आपलं महाराष्ट्र राज्यातली भारतातीनही तर जगातील जगातील कोणतीही बघा अघोरी शक्ती त्याचा केस सुद्धा वाकडा करू शकणार असा नाही बघा या विद्या लक्षात घ्या,